नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कुठल्याही देशाचा विकास जेव्हा आपण म्हणतो तो विकास अनेक गोष्टींवर अवलंबून आहे मग विज्ञान आहे तंत्रज्ञान आहे या जोडीला त्या देशातले नागरिक कशा प्रकारचा सहभाग नोंदवतात ह्याच्यावर सुद्धा तो विकास अवलंबून असतो आणि जेव्हा आपण देशाच्या नागरिकांबद्दल बोलतो आहोत स्त्रियांचं योगदान हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं आजच्या सखी सह्याद्रीमध्ये याच विषयावर आपण बोलणार आहोत आजचा आपला विषय काय आहे बघूया आज आपला विषय राष्ट्र विकासात महिलांचा सहभाग कुठल्या कुठल्या स्तरावर महिलांचा सहभाग आहे कशा कशा पद्धतीने त्या ह्याच्यामध्ये सहभागी होतात हे सगळं सांगण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय सौम्या रॉय यांना नमस्कार तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आठ वर्षांचा मॅडमचा अनुभव आहे एनजीओच्या त्या सीईओ आहेत एका आणि ह्या सगळ्यामध्ये स्त्रियांनी कसं पुढे आलं पाहिजे कसं सक्षम राहिलं पाहिजे आणि त्यातून राष्ट्र निर्मिती आणि राष्ट्राचा विकास कसा होतो या सगळ्याबद्दल त्या बोलणार आहेत स्वागत करतोय पुन्हा एकदा आणि आपण जेव्हा राष्ट्राचा विकास म्हणतो आहोत तर विकास ही एक सतत चालणारी प्रक्रिया म्हटली जाते आज आपण सुरुवात केला आणि झाला विकास असं होत नाही ती कायम स्वरूपाची एक प्रक्रिया आहे मग स्त्रियांचा सहभाग जेव्हा आपण म्हणतोय राष्ट्र विकासात म्हणजे नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये त्याचा सहभाग आहे मला असं वाटतं की राष्ट्राचा विकास महिलांशिवाय होऊ शकत नाही कारण आपली अर्धी जनसंख्या महिलांची आहे तर त्यांच्याशिवाय राष्ट्र पुढे जा जाणार किंवा त्याचा विकास होणार हे तर शक्यच नाही आहे आणि आपण बघितलं तर आपलाच एक देश आहे जिथे महिलांची टक्केवारी कमी आहे दुसरा आपण कोणताही देश बघितला तर तिथे महिलांची टक्केवारी शंभरमध्ये थोडी अर्ध्यापेक्षा जास्त असते तर ह्याच्याबद्दल भरपूर रिसर्च केलं गेलं आहे की असं कसं आहे की भारतात हे महिलांची टक्केवारी कमी आहे आणि त्याचं एक असं कारण पण असू शकतो की एका महिलेला मुलगा होणं ह्याच्यावर जा इतकं जास्त महत्त्व आहे की त्या पातळीपासून त्या तिथे तिथून हे महिलांना पुढे घेण्याची गरज तिथून सुरू होते तिथून भाजते आणि तिथ तिथपासून टप्प्याटप्प्यात प्रत्येक टप्प्यावर आपण बघतो किती महिला एक वर्षाच्या होतात किती महिला पाच वर्षाच्या होतात किती महिले शाळेला जातात प्रत्येक ड्रॉ जर आपण मुलींचा ड्रॉप आऊट बघितला तर तो, तो मुलांपेक्षा खूप जास्त आहे मुलींना किती मुली कॉलेज ग्रॅज्युएट होतात त्या पण खूप कमी आहेत किती मुली सरकारी नोकऱ्या घेतात किंवा त्या नोकऱ्यात आपण जर सीईओ चा लेवल किंवा टॉप लेवल बघितलं तर कोचित महिला तिथपर्यंत पोचू शकतात तर प्रत्येक स्तरावर आपल्याला महिलांना पुढे घेण्याची गरज खूप जास्त दिसून येते खरंय आणि ती गरज मला वाटतं तिच्या जन्मापासूनच सुरू होते। होते। प्रमाणात सुरू होते कारण आपण कितीही मोठ्या प्रमाणात जागृती करत असलो चळवळ करत असलो तरी छुप्या प्रमाणात तो भाग आहे की स्त्रियांचा मुळात स्वीकार आणि तिचा जन्म स्वीकार करणं ही छुपी पद्धत अजूनही कुठेतरी चालूच असते आणि ते आपण बघत असतो प्रत्येक वेळेला पण आता हे आपण एकंदरीत सांगितलं की कशा पद्धतीने स्त्रियांचा सहभाग महत्वाचा आहे पण त्याचे जर आपण टप्पे वेगवेगळे बघितले आपल्याच इतिहासाचे तर थोडस जर आपण आधी गेलो स्वातंत्र्याच्या आधीचा काळ किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा लगेचचा काळ इथपासनं आपण जर त्याचा विचार केला तर कशा कशा पद्धतीने स्त्रिया ह्यात आल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सुरुवातीपासून किंवा खूप आधीच्या काळापासून महिलांना पुढे आणणे आणण्याचे काम केले गेले आहेत प्रत्येक मला वाटतं प्रांतापेक्षा जास्त आमच्याकडे ही आ, विधवांची परिस्थिती बघा किंवा महिलांचं शिक्षण बघा हे सगळ्यात पहिले ह्याच्यावर विचार किंवा एक संघर्ष आपल्या प्रदेशात सुरू झाले होते तर शाळा हे सावित्रीबाईंनी सुरू केली केली आणि त्यावेळी पण त्यांनी खूप संघर्ष केले हे आम्ही सगळ्या महिलांना हे, हे नेहमी आठवण ठेवायला पाहिजे की त्यांनी किती संघर्ष केले आपल्यासाठी तर तिथे तिथपासून सुरू झाला आणि जे आपला जो फ्रीडम स्ट्रगल होता त्याच्यामध्ये महिलांचा खूप मोठा सहभाग होता तर आता गांधी जयंती येऊन गेली तर यावर्षी गांधींचे दीडशे वर्ष झाले आणि त्यांचा सगळ्यात पहिला संघर्ष मी त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगते की ती अहमदाबादची टेक्स्टाईल स्ट्राईक होती आणि ती एक महिलांनी चालवली होती अनुसुया साराबाई तर त्या खूप श्रीमंत परिवाराच्या होत्या साराबाई परिवार पण त्यांनी सगळ्यात पहिले टेक्स्टाईल स्ट्राईक मध्ये हे त्याच्यात ते, पुढाकार घेतला आणि गांधीजी त्यांच्या त्यांच्याच घरात राहिले त्यांचे भाऊ एक टेक्स्टाईल मिल चालवत होते हु। आणि त्यांची बहीण स्ट्राईक करत होत्या आणि गांधीजींनी त्यांची मदत केली बरोबर आणि त्यांनी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी त्यांना किती सॅलरी मिळायला पाहिजे आणि कशी त्यांची कामाची परिस्थिती असायला पाहिजे त्याच्यावर स्ट्राईक केली आणि ते गांधीजींची सगळ्यात पहिली चळवळ आहे भारतात आल्यानंतर पण <laughs> ती <laughs> सुद्धा स्त्रियांच्या पुढाकाराने झाली अशी <laughs> म्हणायला पाहिजे हो बऱ्याचदा असं होतं की खूप बोललं जातं की आमचा सहभाग असा आहे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काम करतो तुम्हाला पर्सनली असं वाटतं का की स्त्रियांचा सहभाग कितीतरी वर्ष सुरुवातीची हा कळलाच नाही लोकांना हो ते गेलं नाही फार असं तुम्हाला हो असं वाटतं मला जर आपण फ्रीडम स्ट्रगल मध्ये बघितलं तर भरपूर महिलांनी सहभाग केलेला आहे आता आमच्या मुंबईमध्ये क्विट इंडिया मुवमेंट जे झालं त्याच्यामध्ये अरुणा आसफ अली यांचा खूप मोठा एक सहभाग हो, होता तर मी असं म्हणत नाही की हे बोललं जात नाही पण तरी जेवढं त्यांचा रोल होतात तेवढं कधी त्याच्यापेक्षा जास्त त्याचा उल्लेख आपल्याला आप करायची गरज आहे कारण ज्या आजच्या काळाच्या ज्या महिला आहेत त्यांना त्याच्याशी खूप प्रेरणा मिळू शकते जर त्यांनी ऐकलं कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण एकट्याच संघर्ष करतोय आपल्या मदतीसाठी कोणीच नाही पण जेव्हा आपल्याला हे दिसून येतो की पन्नास वर्ष पूर्वी किंवा साठ पूर्वी महिलांनी ह्याच्यापेक्षा पण पुढे काही केलेलं आहे तेव्हा आपल्याला त्याची खूप प्रेरणा मिळू शकते खरंय आता जसजसं आपण इतिहासाचा एक एक टप्पा पुढे पुढे जातोय हो। शिक्षण स्त्रियांना मिळायला लागलं हो। आणि मग अनेक गोष्टींची दारं तिच्यासाठी खुली झाली हो। कारण माहिती आणि ज्ञान मिळायला लागलं हा खूप महत्वाचा टप्पा होता राष्ट्र विकासासाठी असं तुम्हाला वाटतं की स्त्रीने शिक्षित होणं कारण एक स्त्री शिकल्यानंतर अख्खं कुटुंब शिकतं असं आपल्याकडे म्हटलं जातं काय सांग म्हणजे त्यांनी असा विचार कधी केलाच नाही की महिलांची जागा फक्त घराच्या आत किंवा कुटुंब्यांच्या त्या परिसरातच असायला पाहिजे जेव्हा hmm. जे ते साबरमती आश्रम मध्ये राहायला होते तर त्यांचा जो मुलगा होता देवदास त्याची इच्छा होती लग्न करायची तुम्ही ऐकला असेल hmm. श्री राजगोपालाचारी ते खूप फेमस फ्रीडम फायटर होते आणि त्यांच्या मुलीशी त्यांचं लग्न करायची इच्छा होती hmm. पण गांधीजींनी त्यांच्यावर अट अशी केली की तुम्ही लग्न करू शकत नाही कारण तिचा वय कमी आहे तिचं शिक्षण संपल्याशिवाय तुम्ही लग्न करूच शकत नाही आणि त्यांनी त्याच्यानंतर दोघांनी दहा वर्ष ते थांबले गांधीजींच्या अनुमतीसाठी आणि त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालं शिक्षण वगैरे सगळं पूर्ण झाल्यानंतर तर गोपाल गांधी तुम्ही हे नाव ऐकलं असेल ते त्यांचे सुपुत्र आहेत तर गांधीजींची जी नेहमी अशी परिकल्पना होती कि की सगळ्याच कामात घराच्या आत किंवा घराच्या बाहेर महिलांचा पूर्ण सहभाग असेल आणि त्यांनी पुरुषांनी त्यांचा त्यांची मदत करायला पाहिजे आणि महिलांनी पुरुषांची मदत पुरुषांची मदत करायला पाहिजे सगळी देवाणघेवाण सातत्याने सुरू असली पाहिजे खरंच आपण खऱ्या अर्थाने जो राष्ट्र विकास म्हणतो आहोत तो साधण्याच्या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात अजून जाऊ नाही का परिस्थिती बदलली आता स्त्री शिक्षण हे सगळीकडे मिळायला लागलं आणि जर जसा काळ पुढे पुढे गेला तसं वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये स्त्रिया यायला लागल्या तर अशा पद्धतीमध्ये राष्ट्रविकासामध्ये तिचं हे योगदान किती महत्वाचं ठरतं जेव्हा ती सगळ्याच क्षेत्रामध्ये यायला लागली मला वाटतो की कोणत्याही क्षेत्रात महिलांची महिलांचं असणं गरजेचं आहे कारण ती एक वेगळी आपली त्यांची एक आयडेंटिटी असते आणि ते एक वेगळी रिचनेस आणतात कोणत्याही कामामध्ये त्यांचा तें, किंवा विचार करण्याची पद्धती आ, आता महाराष्ट्र हे पहिल्या प्रदेशांमध्ये आहे जे ज्याच्यामध्ये तेहतीस टक्के रिझर्वेशन झालं पंचायतीमध्ये त्याच्यामध्ये जेव्हा हे पहिले सुरू झालं त्यावेळी मला आठवतो की एक पुस्तक लिहिली गेली होती की आणि त्या पुस्तकाचं नावच असं होता की हु विल मेक द चपातीज जर तू पंचायतीत गेली महिला पंचायतीत गेली तर घरी स्वयंपाक कोण करणार पण आता ह्याला पंचवीस वर्ष मला वाटतं आता पंचवीस वर्ष व्हायला आले आणि आपल्याला असं दिसून येतंय की महिला जेव्हा पंचायत सरपंच होतात किंवा पंचायतमध्ये सहभाग घेतात तेव्हा ते वेगळे प्रकारचे किंवा अजूनही महत्वाचे प्रश्न आणतात की पाण्याचा किंवा शिक्षणाचा टॉयलेटचा काय असतं की पुरुष तर कुठेही जाऊ शकतात मोकळे होण्यासाठी पण महिला तशा जाऊ शकत नाही त्यासाठी टॉयलेट होणं हे गरजेचं आहे किंवा कसे चुले वापरले वापर जातात hmm. भरपूर असे इश्यूज आहेत जे पुरुषांच्या समोर येतच नाही घरी स्वयंपाक कसं केलं जात आहे त्याच्या त्याचा काय परिणाम महिलांच्या स्वास्थ्यवर होत आहे कधी त्यांचा विचार त्याच्यावर जातच नाही बरोबर पण महिला पंचायतीत आल्या तर त्यामुळे असे प्रश्न सुटवले जातात खरं okay. आपण ह्या मुद्द्यावर आणखीन बोलूया की कुठेतरी एक संवेदनशील तिचं मन जे निसर्गता तिला मिळालेला आहे त्याचा फायदा कसा काय होऊ शकतो ह्याच्यावर आपण बोलूया मगाशी आपण या, या मुद्द्यावर आलो होतो की स्त्रीचा सहभाग एखाद्या कामात असेल तर एक संवेदनशील मन जे निसर्गतः तिला मिळालं आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रश्नांवर सखोल चर्चा होऊ शकते जे कदाचित या आधी प्रकाशात सुद्धा आले नव्हते तर ह्या सगळ्यामध्ये राष्ट्रविकासामध्ये छोटे छोटे मुद्दे सहभागी असतात त्याच्यामध्ये स्वतःची वैयक्तिक स्वच्छता हायजीन हा हो। मुद्दा सुद्धा महत्वाचा वाटतो कारण आता त्यावर खूप मोकळेपणाने बोललं आहे पूर्वीच्या तुलनेमध्ये हो ह्याच्यामध्ये भरपूर अवेअरनेस आणली जात आहे गावाच्या पातळीवर आपण बघतो की हे इंडिव्हिज्युअल टॉयलेट्स बनवणे भर शासनाचे भरपूर स्कीम्स आलेले आहेत आणि त्या अंतर्गत मी बघते की भरपूर बदला चेंज दिसून येत आहे आपल्या गावाच्या पातळीवर पण शहराच्या पातळीवर जेव्हा आपण बघितलं तर तेवढा बदलाव येत नाही कारण जागा नाही आहे तेवढी इंडिव्हिज्युअल टॉयलेट्स बनवण्यासाठी तर अजूनही महिला भरपूर अशा आहेत की त्यांना बाहेर जावं लागतो किंवा रात्रीच्या काळ वेळात एकदम बाहेर जावं लागतो तर शहरात तशी परिस्थिती थोडी इम्प्रूव्ह करण्याची गरज मला दिसून येते बरं बरं बर या सगळ्यामध्ये तिचं संरक्षण हो हा सुद्धा अत्यंत कळीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे एकीकडे आपण तिला बरोबरीचं स्थान ती सगळ्या क्षेत्रात आहे असं म्हणतोय पण त्या बरोबरीने प्रॅक्टिकली रोज आपण बघतो तरी किंवा वर्तमानपत्रात वाचतो तरी की अत्याचाराला तिला सामोरं जावं लागतं oh. याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय व्हायला हवंय नेमकं तर ही हे ते तिचं दडपण आहे किंवा घाबरणं आहे ते कमी होईल <laughs> मला वाटतो की घाबरण्याचं एक कारण आहे ती म्हणजे अकारण घाबरट अशी ती महिला नाही आहे मला ऍक्च्युली असं दिसून येतो की म्हणजे माझ्या जेव्हापासून मी बघते तेव्हापासून महिलांमध्ये भरपूर विकास आला आहे जसं तुम्ही म्हणतायत की त्यांचं त्यांचं शिक्षण भरपूर वाढलेलं आहे त्यांच्यामध्ये काही करण्याची इच्छा खूप वाढलेली आहे खूपच तीव्र झालेली आहे मी भरपूर महिलांना माझ्या कार्यक्षेत्रात पण बघते की जे दोन दोन तीन तीन छोट कामं करतात नोकऱ्या करतात ज्याने करून मुलांना शिकवणे किंवा त्यांना एक चांगलं जीवनमान देणे त्याच्यासाठी ते खूपच खाटाटोप करतात कधी बघितलं तर घरी कधी महिलांना तुम्ही ते कधी रिकाम्या बसत नाही काही नाही तर फक्त शिलाई काम करणार बटन शिवणार चपात्या बनवणार आमच्याकडे अशा महिला आहेत दोन दोनशे पाच पाचशे चपात्या बनवतात काही नाही तर हे एम्ब्रॉयडरीचे काम करणे फेरीवर जाऊन बांगड्या विकणे पण कधी त्या अशा रिकाम्या बसतच नाही दोन दोन तीन तीन नोकऱ्या करतात डबे बनवणे की ज्याने करून त्यांच्या मुल, मुलांच्या शिक्षणाचा खूप मोठा एक प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि त्याच्यासाठी ते कोणतीही मेहनत कमी त्यांना वाटतच नाही आणि अशा परिस्थितीत जे कारण त्यांना मागे खेचतात ते एक संरक्षण त्याच्यामध्ये खूप मोठं कारण आहे की तू जाऊ नको काय होणार किंवा काहीही होऊ शकतो रात्री बाहेर पडू नको सकाळी बाहेर जाऊ नको तर हे सगळे प्रश्न खूप दिसून येतात आणि एक टेन्शन येतो की तिला भरपूर काही करायची क्षमता पण आहे इच्छा पण आहे पण समाजात ते अजून त्याची तयारी कदाचित नाही आहे तो त्या लेवलचा अजून झाला नाही मग तो अशा पद्धतीने बाहेर पडतो असं वाटतं तिच्यावर अत्याचार होतो तेव्हा कुठेतरी मनात असं असतं की अरे हे कुठेतरी कॉम्पिटिशन चालले आहे टाईप्स असं होतं त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो मग एकतर आपण बघितलं तर महिलांचा कार्यक्षेत्रात सहभाग आपल्या भारतात कमी झालेला आहे गेल्या वीस वर्षात अच्छा आ, तर आपण बघितलं तर पहिले महिला किती कामाला होत्या आणि त्यापेक्षा आता किती आहेत ती टक्केवारी थोडीफार कमी झालेली आहे त्याचा एक कारण असं मानला जातो की जेव्हा कुटुंबी थोडे श्रीमंत होतात त्या कदाचित महिलांना असं सांगत असतील की तुला काम करण्याची घराच्या बाहेर पडण्याची गरज नाही हे पण असू शकतो आणि त्याचं एक कारण हे पण असू कारण संरक्षताचा एक प्रश्न उभा होतो आणि त्यावेळी कदाचित त्या त्या असं पुरुष म्हणत असतील की तू घरीच कर जे काही करायचं असेल ते घरीच कर <laughs> खरे तर खरे। तसा ता, एक दिसून येतो मला आणि दुसरं हे एक कारण पण आहे की जे ऑफिसेस आहेत की जे कार्यक्षेत्रात महिलांना ॲक्सेप्ट करण्याच्यासाठी आपल्याला जी नॉर्म्स पाहिजे काही थोडे महिलांची अपेक्षा थोडी वेगळी असते त्यांना असं मी म्हणत नाही की महिला काम करत नाही पण त्यांना कसे कधी सुट्या लागतात कधी थोडे वेगळे त्यांची कार्यशैली थोडी वेगळी असते आणि त्याच्यामध्ये ऑफिसेसमध्ये त्यांना ऍक्सेप्ट करणे हे खूप गरजेचं आहे खरं आणि तसेच जे सेक्शुअल हॅरॅसमेंट कायदे आहेत ते अजून कडक होण्याची गरज आहे मध्ये कुठेतरी बदनामीला आपण घाबरत असतो मला वाटतं हा सुद्धा एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी मानसिकरित्या सक्षम होणं फार गरजेचं आहे हो। त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तिने हो। स्वतःला खंबीर बनवणं फार गरजेचं आहे ह्यात हो आम... मी तुम्हाला एक सांगते आम्ही विदर्भमध्ये काम करतो विद्वानसोबत ज्यांच्या नवऱ्यांनी किंवा मिस्टरांनी आत्महत्या केली कर्ज वाढल्यामुळे तर आम्ही त्यांच्यासोबत भरपूर महिने असं सांगत होतो की तुम्ही काय करा तुम्ही खंबीर व्हा आणि एकदा अशी आम्ही क्लास लावली आणि एक टीचरला बोलावलं तर ते त्यांनी विचारलं की तुम्ही तुम्हाला काय करायची इच्छा आहे आणि तुम्ही का करत नाही भरपूर महिला अशा हात उभ्या करून बोलल्या की लोक काय म्हणतील तू घराच्या बाहेर पडली आणि एकतर विधवा असल्यामुळे तर हे अजून वाढतो हे लोकांचं बोलणं वगैरे तर त्या काय त्यांच्या त्या, मनात असा होता किंवा त्यांचे भरपूर असे हे असे संदर्भ पण आले होते की जिथे लोक म्हणतात तू लोक काय म्हणतील तुझी इज्जतीचं काय झालं की तू घराच्या बाहेर Hmm. पडून असे असे काम करत आहे कोणाला hmm. भेटते कधी येते कधी जाते oh. असे भरपूर प्रश्न उद्भवतात hmm. आणि मला आठवतो की त्या टीचरनी त्या त्यांना एक गाणं असं सांगितलं तुम्हाला आठवतो एक जुना गाणं आहे कुछ तो लोक <laughs> लोगों लोगो का काम है कहना oh. तर अशा त्रास तर आहेत भरपूर महिलांना आणि सगळ्यांना असं वाटतं की एक एकटी महिला असली तर आपण तिला काहीही बोलू शकतो अशा भरपूर प्रसंग पण येतील तुम्हाला दिसून येतील फक्त आपल्या मनात नव्हे तर खरंच आपल्याला असे प्रसंग दिसून येतील पण आपल्याला असे पण मग प्रसंग दिसून येतील की जिथे महिलांनी महिला, महिला त्याच्याशी लढले आहेत त्याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत की मी माझ्या मुलाबालांसाठी काहीतरी करत आहे तर तुम्ही मला कशाला प्रश्न विचारतायत असे पण आमच्या महिला भरपूर वेळा जाऊन असं बोलतात किंवा प्रयत्न करतात ग्रामीण आणि शहरी भाग हे आपले ढोबळ मनाने जर दोन भाग आपण पाहिले हो। मग अशी तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागातली स्थिती काही बाबतीत थोडीशी चांगली आहे शहरी भागाच्या कम्पॅरिझन मध्ये पण तरी सुद्धा शहरी भागात स्त्रियांना नोकरीच्या वेगवेगळ्या संधी मिळतात त्यांचं प्रमोशन होतं त्या स्वतःचा विकास घडवून आणतात तर शहरी आणि ग्रामीण भाग हे जर दोन भाग आपण पाडले तर त्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं की राष्ट्र विकासामध्ये या दोन्ही भागांमध्ये स्त्रियांचं योगदान कसं कसं असू शकतं दोन्ही शहरी आणि ग्रामीण भागात बघितलं तर दोन्ही दोन्ही ठिकाणी ना मला असं हे दिसून येतो की महिला कामं करतात पण ते कामं दिसून येत नाही भरपूर वेळा आपण विचारलं खास करून शहरी भागात आपण विचारलं तर लोक म्हणतात नाही ती काय करते ती काही करत नाही चस, घरातच घरातच असते पण घरी ती भरपूर काम करत असते जसं मी तुम्हाला सांगत होते की आमच्याकडे भरपूर अशा महिला आहेत ती घरी बसून पाचशे चपात्या करून विकतात किंवा शिलाई काम करतात किंवा असे थोडे फुलं बनवणे बाहुली बनवणे असे वेगवेगळे काम घरी करतात पण पुरुषांना असं वाटतं की त्या काही करत नाही कारण त्या घरीच असतात ट्रू तर आ, हे आणि तसंच आपण ग्रामीण भागात पण बघितलं तर भरपूर वेळा असं आपल्याला वाटेल की महिला काही करत नाही हां ती घरातच काही छोटी किराण्याची दुकान तिने लावलेली आहे किंवा खिचडी शिजणे शिजवणे hmm. असे वेगवेगळे कामं असे महिला करतात जे आपल्याला तेवढं दिसून येणार नाही किंवा घरातचे जरी कामं केले तर ते पाणी भरणे किंवा घरात स्वयंपाक करणे ते पण एक खूप महत्वाचे कामं आहेत जे आपल्याला मला असं वाटतं की दिसून येत नाही आणि लोक त्याला अप्रिशिएट करत नाही खरंय स्त्रियांचा आणखीन एका बाबतीतला सहभाग तो म्हणजे घरातल्या लहान मुलांना घडवणं आणि अल्टिमेटली ती आपल्या देशाची नागरिक होणार असतात तर हा सहभाग किती महत्वाचा आणि मोलाचा आहे याबद्दल आपण बोलणार आहोत आणि जेव्हा राष्ट्राचा विकास आपण म्हणतो तेव्हा तो विकास तर घरातूनच सुरू झालेला असतो जेव्हा घरातनं विकास आपण म्हणतो आहोत तेव्हा घरातली आई ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते म्हणजे भले ती एक दोन मुलांची आई असली तरी सगळं घर ती सांभाळत असते आणि घरावर होणारे संस्कार हे मोठ्या प्रमाणात तिच्या हातात असतात तर उद्याचे नागरिक घडवण्यासाठी स्त्रीचा घरात असलेला सहभाग हा राष्ट्रविकासासाठी कसा महत्वाचा ठरतो हो तिथे पण मी जन्मल्यापासून सांगते की आमच्या महाराष्ट्रात कुपोषणाचा प्रकार खूप जास्त होता आणि त्याच्यामध्ये मुळे जेव्हा त्याच्यात आपण जर विचार केला तर महिलांचं शिक्षित होणं महिलांचा वय व्यवस्थित होणं आणि महिलांना व्यवस्थित जेवण सगळं मिळणं हे गरजेचं आहे जोपर्यंत ते होत नाही त्या तोपर्यंत मुलांचं कुपोषण हे होतच राहणार आहे खरं तर त्याच्यामुळे आ त्याच्यावर सध्या खूप कामं चालू आहेत अवेअरनेसचे कामं शिक्षणाचे कामं की मूल जेव्हा एक छोटा मुलगा होतो जन्मला जातो तेव्हापासून आपल्याला जे काही त्यांना कसं सुरुवातीपासून आईचा दूध देणे वगैरे हे सगळे जे प्रकार आहेत तिथपासून एक आईचा एक महत्त्वाचा एक खूप भूमिका त्यांची असते आणि mm. तिथपासून मग शिक्षणाचा किंवा त्यांना व्यवस्थित संस्कार देण्याचा हे सगळं त्यांच्या त्यांची एक खूप मोठी भूमिका असते खरं तिची ती जबाबदारीसुद्धा खूप महत्त्वाची असते की आई जसं घडवते आपल्या मुलाला मुलीला तसं ते मूल पुढे मोठं होत जाताना ते संस्कार बरोबर घेऊन जात असतं मग हे सगळं होण्यासाठी त्या बाईने त्या स्त्रीने स्वतः समृद्ध होणं हे फार गरजेचं आहे फक्त शिक्षण किंवा फक्त काम करणं इथपर्यंत ते मर्यादित असू शकत नाही असं तुम्हाला वाटतं की तिने स्वतःला सुद्धा तितकं छान घडवलं पाहिजे हो अगदी आणि हे एक प्रक्रिया जे नेहमी चालूच असते हो। तर आपण घराच्या बाहेर काम करणे किंवा नाही ते त्यांच्यावर अवलंबून आहे पण त्यांनी नेहमी हे प्रयत्न करायला पाहिजे की जे काही जगात चालू आहे ते वाचणे मुलांपर्यंत पोचवणे किंवा जे मुलं जसं जसं बघतात त्यांच्या आई करतात ते किंवा त्यांच्यामध्ये जे हौस आहे काही शिकण्याची काही करण्याची किंवा त्यांच्या ज्या पद्धती असतात ते बघून कधी कळ कल, कळत ते मुलांमध्ये <laughs> येतात खरंय सगळ्यांचा सहभाग जेव्हा आपण म्हणतोय किंवा काही काही घरामध्ये समजा अशी परिस्थिती असेल की आई नाहीये शिकलेली पण तिची इच्छा तर आहे कधीतरी सुरुवात करायची मला शिकायचंय पण अशा वेळेला घरातली मुलं जी शाळेत जात आहेत किंवा तिचा नवरा असेल तर ह्या सगळ्यांनी तिला त्याची संधी उपलब्ध करून देणं महत्वाचं वाटतं तुम्हाला हो आ, आता तुम्ही बघाल आपल्या महाराष्ट्रात आणि इतरही ठिकाणात सगळ्यात मोठी ही एक जी डिमांड जी दिसून येते मला की इंग्रजीमध्ये शिकवणे मुलांना किंवा एक चांगल्या शाळेत शिकवणे आणि त्याच्यामुळे ते त्यांना कुठे प्रायव्हेट शाळा पण जर दिसली तर ते अजून काम करून पैसे वाचून त्यांना तिथे नक्कीच पाठवणार आहेत खरं आणि जेव्हा त्याच्यामुळे ना जे मला एक हे पण दिसून येतो की जेव्हा मुलं घरी येतात तेव्हा त्यांना आईला हे कळतच नाही की मुलांनी काय काय शिकून आलेत त्यांचं होमवर्क पण काय आहे त्यांच्या yes. एक्झाम मध्ये त्यांना कसं शिकवणे कसं त्यांना पुढे घेणे hmm. आणि तिथे मी बघते की कधी कधी आई काटाटोप करून कसं तरी करून थोडंफार इंग्रजी <laughs> शिकते किंवा wow. थोडंफार समजण्याचं तिचा परत एक एज्युकेशन होतो की wow. मुलांना मुलांना कसं शिकवणे जेव्हा आपल्याला इंग्रजी माहीत नाही मुलगा किंवा मुलगी शिकते आहे तर आपण त्यांचा अभ्यास कसा घेणार खरंय खरंय आणि गेट पण असतो कुठेतरी मग तिच्या मनात नाही का आणि ह्याच्यामध्ये मला वाटतो की मुलांचा मुलांची पण एक खूप मोठी भूमिका आहे की महिलांना एक कमतरता वाटून देऊ नये भासू नये खरंय खरंय त्यामुळे मुलं आणि आई अशा पद्धतीने दोघही एकमेकांचा सपोर्ट सिस्टीम होऊ शकतात हो का हो। या सगळ्यात आपण आता बघतो आहोत जिथून आपण सुरुवात केली तिथपर् आतापर्यंत की देश पातळीवर अनेक अशा कर्तृत्ववान स्त्रिया आहेत त्याची इतिहासाने खूप छान नोंद घेतले आणि हा पुढे सुद्धा आपण ती घेणार आहोत कारण महत्वाच्या पदावर देश पातळीवर निर्णय घ्यायची जेव्हा वेळ येते त्या महत्वाच्या पदावर आज आपल्याला स्त्रिया दिसतात निर्णय क्षमता ही स्त्रीकडे असणारी खूप मोठी शक्ती म्हटलं जातं तर त्याचा उपयोग राष्ट्र विकासासाठी स्वतः बरोबर राष्ट्राच्या विकासासाठी कसा होऊ शकेल हो ह्याचं महत्व खूप आहे की ज्या कमी वयाच्या मुली आहेत त्यांना हे दिसून येणे की हो आम्ही इथपर्यंत पोचू शकतो की असे एक स्वप्न डोळ्यात असणे की हो आम्ही पण एक मोठ्या पातळीवर काही करू शकतो मंत्री पण असू शकतो कारण मला असं वाटतो की महिलांमध्ये एक सुरुवातीपासून एक आ, सीमित एक सीमा बांधली जाते की तु तुझा दायरा एवढाच आहे ह्याच्या पुढे तू स्वप्न पण बघू नको तुला घरातच राहायचंय किंवा एवढंच करायचंय किंवा तेवढंच करायचंय पण जेव्हा ते बघतात की हो महिला पण एक मोठ्या पदावर काम करतात आणि अजूनही काही करू शकतात तर त्यांच्या डोळ्यात पण तसे स्वप्न येतात आणि त्यांना पण अशी एक पुढे धकलण्याची एक पुढे 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 जाण्याची एक प्रेरणा मिळते खरंय आणि या संदर्भात मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की सध्या जेव्हा अमेरिकेमध्ये हल्ली इलेक्शन झाला त्याच्यामध्ये हिलरी क्लिंटन एक उमेदवार होत्या आणि त्या जिंकल्या नाही तेव्हा असं पण बोललं गेलं की अमेरिकेमध्ये लोकांची अशी तयारी नव्हती की एक महिला राष्ट्रपती होणार hmm. पण आपल्याकडे तर तसं नाही आपली एक महिला पंतप्रधान झालेली एक्सटर्नल अफेअर्स मंत्री झालेल्या संरक्षण मंत्री राष्ट्रपती ही सगळी पदं आपल्याकडे स्त्रियांनी भूषवली हो तर त्यामुळे मला असं वाटतं की हे आपल्या महिलांसाठी हे खूप प्रेरणा देणारी एक गोष्ट आहे आणि आपल्याला कधी जे आपल्या समोरचे सीमन मध्ये बाधित नाही असायला पाहिजे आपल्याला समोर बघायला पाहिजे की अशा पण महिला आहेत ज्यांनी भरपूर काही केलेलं आप 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 आहे आपल्या घरात जरी नसल्या तर आपल्या शहरात किंवा आपल्या देशात अशा महिला आहेत ज्यांनी खूप प्रयत्न केलेत आणि त्याच्यामुळे ते खूप पुढे पण गेले आहेत स्त्री स्वतःच स्वतःला रिस्ट्रिक्ट करते काही बाबतीत असं तुम्हाला वाटतं की कदाचित ती बाहेर पडल्यानंतर परिस्थिती वेगळी असेल तिला कोणी अडवणार नाही तिच्यावर बंधनं घालणार नाही पण ते पाऊल उचलण्याआधी तीच स्वतःचा समज असं करून घेते की नाही नाही हे असं करता कामाने किंवा ती तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सांगतेस की हे तू असं करू नको कदाचित तुला बोलतील लोक तर हे आपणच आपल्यावर कधी कधी बंधन घालतो असं वाटतं तुम्हाला घालतो पण ते बंधन येतात कुठून आपल्या मनात ते विचार लहानपणापासून घातले जातात की अ, हे असं गेलं तर काही होणार अंधारात बाहेर गेलो तर काही होणार आणि ते काही चांगलं होणार नाहीये तर सुरुवातीपासून आपल्या हो, हो महिलांना अशी भीती आहे पण ती भीती कुठून तरी येते कोणी आपल्याला सांगतो कोणी आपल्याला हा हे बघिला काय झालं तर त्यामुळे मला असं वाटत नाही की महिला स्वतः मागे राहण्याची त्यांची इच्छा आहे पण हो त्यांच्यावर बंधन असतात आणि कुठे ते पण ते बंधन समजतात आणि या मग मग ते राहतात सगळ्यावर सोल्युशन काय दुवा जो आहे आत्ता शिकणारी छोटी मुलगी जी मोठेपणे कर्तृत्ववान होईल ती या सगळ्यामध्ये दुवा असू शकते का किंवा कुटुंबाचा ह्याच्यामध्ये सहभाग कसा असला पाहिजे याबद्दल आपण बोलणार आहोत ह्याच्यामध्ये तिने स्वावलंबी होणं बऱ्याच जसं आपण बघतो की डिसिजन मेकिंगची वेळ येते तेव्हा ती कोणावर तरी अवलंबून असते किंवा अजूनही काही घरामध्ये तिचा रोजचा खर्च सुद्धा तिला स्वतःला भागवता येत नाही हो। अशी परिस्थिती आहे आपण कितीही नाकारायचं ठरवलं तरी अशी सिच्युएशन आहे मग तिने स्वावलंबी होणं स्वतःची आर्थिक जबाबदारी स्वतः उचलणं हे हो। किती महत्वाचं आहे ह्या सगळ्यामध्ये हो हे खूप महत्वाचं आहे आणि आताच मी बघत होते काही डेटा की किती महिलांकडे महिलांची टक्केवारी बँकेच्या खात्यात आणि ते खूपच कमी आहे पुरुषांपैकी येस तर त्याने आपल्याला दिसून येतो आता हे जे सध्या डिमॉनिटायझेशनची पॉलिसी आली त्यावेळी असं लोक म्हणत होते की महिलांवर ह्याचा खूप मोठा प्रभाव पडणार पडणार आहे कारण त्यांचे बँकेचे अकाउंटच कमी असतात खरं आणि नेहमी मी माझ्या एनजीओ मध्ये महिला भेटल्या की मी विचारते तुम्ही पैसे कुठे ठेवतात पहिले तर ते म्हणतील पैसेच नाही आम्ही वाचवणार काय सेव्हिंग नाही आमच्या ठीक आहे असल्या तर कधी साखराच्या डब्यात कधी तांदळाच्या डब्यात तांदळाच्या हो तर त्यामुळे महिलांकडे ही असे छोटे मोठे सेविंग्स कुठे असतात आणि ते कुठे गेल्या ते आपल्याला नंतर आठवणारच नाही कोणी दुसऱ्यांनी काढून आपले सेव्हिंग ठेवले आणि आपले पैसे तसेच गेले खरं तर पैसे संभाळणे त्याला व्यवस्थित इन्व्हेस्ट करणे आणि छोटे छोटे मधून आपण काय करू शकतो हुँ, भरपूर करणं काही शक्य आहे कारण मेहनतीमध्ये महिलांच्या कमी नाहीये बरोबर पण एक तर त्यांना संधी मिळत नाही आणि दुसरे आपले जे फायनान्शियल बँकिंग सिस्टम त्याचे त्याची मदत करणे त्यांना अजून पुढे आणणे त्यांचा सहभाग फायनान्शियल सेक्टरमध्ये होणे हे खूप गरजेचं आहे मला असं वाटतं आणि तुम्ही आता जो मुद्दा सांगितलात की आणि तो फक्त ग्रामीण पातळीवर नाही शहरी भागामध्ये सुद्धा अशा अनेक स्त्रिया आहेत आता पगार डायरेक्ट बँकेत जातात बऱ्याच ठिकाणी पण तरी सुद्धा पगाराची रक्कम हातात आल्यानंतर ती घरी देणं स्ट्रेट आणि व्यवहार कुठलेही न बघणं हे बऱ्याच घरात शहरात सुद्धा आढळतं या सगळ्यात तुमचं तुमचं जे काम आहे तुमचे एन जी ओ जे आहे ते मुल महिलांना सगळ्यांना ह्या प्रवाहात आणण्यासाठी खूप महत्वाचं काम आहे त्याच्याबद्दल काय सांगाल हो आमचं काम मुंबईच्या स्लम्समध्ये चालतो जिथे जास्त करून महिलांसोबत आणि विदर्भमध्ये जे आत्महत्याग्रस्त विधवा आहेत किंवा अन्य पण आता आम्ही आठ वर्षापासून काम करतोय तो अशा पण काही महिला असतात की जे म्हणतात आम्ही विधवा नाही पण तुम्ही आमची पण मदत करा असं असं आहे का की तुम्ही आमची मदत करणार नाही कारण आम्ही विधवा नाही तर त्यामुळे आता अजूनही महिला जुळत गेल्या गेल्या आमच्या सोबत आणि आमचा नेहमी असा प्रयत्न होतो काउन्सिलिंग मोटिवेशन हे सगळ्यापासून होतो hmm. कारण जेव्हा आमच्या सोबत पहिले महिला जुळल्या जातात तर जसं तुम्ही म्हणत होता की नाही आम्हाला काही जमणारच नाही hmm. आम्ही कसं काही करणार फक्त शेतीचे छोटे मोठे काम करणं त्याशिवाय त्यांना वाटतो की नाही आम्हाला काही जमणार नाही hmm. तर हे आत्मविश्वास त्यांच्यामध्ये नसतो hmm. खूप त्यांना घाव लागलेले असतात इतक्या वर्षापासून hmm. आणि आमचा असा प्रयत्न असतो की नाही तू पण काही करू शकते येस तर तिथपासून आमचा काम सुरू होतो आम्ही त्यांचे छोटे छोटे गट बनवते चार पाच सहा महिलांचे गट आणि त्याच्यामध्ये त्यांना कर्ज देणे किंवा जर त्या अशा विधवा असल्या तर त्यांना अनुदान देणे त्यांना काही शिकवणे जसं ज्या महिला अशा म्हणायच्या खूप महिने आमचे असे वाया गेले जेव्हा आम्ही महिलांना म्हणायचं हां तुम्ही ठीक आहे तुम्ही काही करा <laughs> आम्ही मदत करू आणि त्या अशा म्हणायच्याने आम्हाला काही जमतच जब नाही एक अशी पण महिला होती जी मला सांगायची तुम्ही मला बोलूच नका कारण मला काही जमणार नाही तर तेव्हा आम्ही असा प्रयत्न केला की ठीक आहे तू चरखा चालू शकते का तर त्या बोलल्या की हो कारण वर्धा हे गांधीजींचा आश्रम तिथे होता आणि सतरा वर्ष ते तिथे राहिले आणि यवतमाळ वर्धा अमरावती अशा जिल्ह्यांमध्ये आमचा काम चालतो तर आम्ही आमचा असा विचार होता की ठीक आहे तुला काहीही जमलं नाही तर चरखा तर तू चालू शकते आणि शेतीवर गे, गेल्यापेक्षा हे एक असा रूममध्ये केलेला थो किंवा थोडंफार आरामात केलेला काम आहे तर त्यामुळे आम्ही तिथे खादी चा काम सुरू केला वर्ध्यात त्यात आणि यवतमाळमध्ये विदर्भमध्ये आणि सध्या आमच्याकडे पेक्षा जास्त अशा महिला आहेत जे सूत काताई करतात आणि पण काम करता। काम करतात जे असं वाटतो लोकांना की हे फक्त पुरुषच करू शकतात पण आम्ही सुरुवातीपासून महिलांची ट्रेनिंग केली की के नाही हे तुम्ही विविंग पण करू शकता आणि कापड बनवणे सूत पासून ते खादी कापड बनवणे हे आमची आमचा असा प्रोजेक्ट आहे आणि आम्ही खूप प्रयत्न केले खादीचा सर्टिफिकेशन घेतला आणि आम्ही आता सर्टिफाईड खादी बनवतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी विकतो आणि हे शंभर टक्के महिलांनी बनवलेला खादी आहे तुम्ही म्हणाला दोनशे आपल्या सगळ्या महिला तिकडे आहेत काम करतात हो त्यांच्यामध्ये काही बदल तुम्हाला जाणवतो सुरू केल्यापासून आतापर्यंत हो खूप बदल वाटतो एक तर ते एक कसल्या परिसरात काम करतायत ए, हे हे खूप फॅन्सी नसलं तरी हे शेतीमध्ये काम करणे हे एक वेगळा एक मेहनतीचा काम आहे आणि ऑफिसमध्ये जेव्हा मी जाते किंवा आमचे जे सेंटर चालतात कधी मुलांना घेऊन आणतात कधी त्यांची भजन मंडळी चालू असते हो आणि आप आपले जेवण आणतात तर इतर महिलांना भेटून एक संघटित होऊन आपल्याला एक जी शक्ती मिळते ती एक वेगळी आहे आपण एकट्या शेतीमध्ये काम करत असलो तर ती एक वेगळी भावना असते आणि वीस महिलांसोबत तीस महिलांसोबत जेव्हा आपण काम करत असलो तर आपली एक शक्ती वाढते खरे खरं त्या हळूहळू गाणी म्हणत असतात आपापले काम करत असतात आणि दररोज आपलं काम संपल्यावर आपले शेअरिंग खूप चांगलं त्याच्या मानसिक स्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला बदल जाणवत असेल ना की काम करायला आधी आलेली ती आणि काम करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली ती हिच्या मानसिकतेमध्ये सुद्धा खूप बदल होत असेल हो खूप बदल, हो, बदल होतो मला एक आठवतो आमच्याकडे एक महिला होत्या मला वय मला म्हणजे मला असं वाटतं ऐंशी पेक्षा जास्त त्यांचा वय असेल आणि त्यांची त्यांनी आमच्या बरोबर सुरुवातीपासून त्या होत्या नऊवारी साडी घालायच्या आणि नंतर तर त्यांची तब्येत थोडी थोडी बिघडत गेली आणि म्हणजे त्यांचे त्यांचा जो मुलगा होता तो कुठेतरी कामाला होता आणि तो आम्हाला नेहमी सांगायचा की त्यांना तुम्ही बोलूच नका कारण आता त्यांना तेन, बरं नाहीये पण त्यांना यायची इतकी इच्छा होती मैत्रिणी भेटतात मिळतात आम्ही काही बनवतो बरं वाटतो दिवसभर कुठे जातो आपल्याला कळतच नाही त्यामुळे त्यांना यायची इच्छा होती आणि आम्हाला जबरदस्ती थांबावं <laughs> लागलं की तुम्ही येऊ नका तुम्हाला बरं नाही आता तुम्हाला तसं जमेल करायला तर अशा पण महिला एकदा सुरू करतात तर त्यांना इतका म्हणजे एक आत्मविश्वास येतो की ऐंशीच्या वयात पण आम्ही करू शकतो थोडीफार त्यांच्यामध्ये एक निर्माण होते की तू एवढं केलं तर मी त्याच्यापेक्षा थोडं जास्त करू शकते आ, अमी जे, जे ते स्वतः आता आम्ही जेव्हा त्यांना देतो ते कपासच असतो बरोबर पण आमच्या सेंटरमध्येच ते बघतात की हे पूर्ण कापड झालेलं आहे <laughs> किंवा त्याची शर्ट बनवली गेली आहे आणि हे आम्हीच बनवलेली आहे तर ते बघून एक आपली कृती जी असते ते बघून खूपच एक वेगळा समाधान मिळतो खरंय त्या ये ते येतात तेव्हा कापसासारख्याच असतात आणि त्या तुमच्या इथे जॉईन झाल्यावर एक छान फिनिश्ड कापडामध्ये त्यांचं रुपांतर होतं मानसिक स्तरावर सुद्धा हो। तर मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे आणि महिला जिथे जाईल तिथे ती कुटुंब बनवते असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे ते नातं फक्त प्रोफेशनल राहत नाही एकमेकांची सुखं दुःखं जाणून घेणं किंवा शेअरिंग करणं हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं जेव्हा एक त्या एकत्र येतात मग एकमेकीला सोल्युशन मिळतं का तिच्या प्रश्नावर तिथल्या तिथे असंही तुम्ही नक्कीच अनुभवलं असेल हो आम्ही अनुभवलं ते एकमेकाच्या एकमेकाची मदत करतात हिला समजा त्यांना एकमेकाला पैशाची गरज असली तर ते आपसात देतात त्यांचं काहीतरी घेणं देणं चालू असतो आणि आम्हाला हे पण दिसून येतो जे मी तुम्हाला पहिले सांगत होते की महिलांच्या काम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते तर आम्ही काही त्यांच्यावर बंधन टाकत नाही तुम्हाला जेव्हा यायचं असेल तुम्ही या असं काही बांधित नाहीये की आठ वाजताच यायचंय नऊ वाजताच यायचंय तुम्ही या मला वाटलं तर अर्धा तास संध्याकाळी एक्स्ट्रा काम करा किंवा मुलांना घेऊन यायचं असेल तर तुम्ही मुलांना घेऊन या कधी कधी मी जाते तर ते आपले मुलं स्केट्स वगैरे घेऊन येतात <laughs> किंवा आपले होमवर्क घेऊन येतात ते बसून करत असतात त्याचा अर्थ हे नाही की ती काम करत नाहीये ती करते आपलं पूर्ण काम पण कुठेतरी तिचं लक्ष त्या मुलावर पण आहे खरं आणि मला असं वाटतं की हे मध्ये जे तुम्ही विचारत होता की कसं महिलांना अक्सेप्ट करण्याची गरज आहे प्रत्येक ऑफिसमध्ये हे शक्य नाही की तुम्ही मुलांना घेऊन पण तरी थोडेफार एक फ्लेक्सिबिलिटी महिलांना देणं हे गरजेचं आहे खरं कारण ते कितीही पूर्ण चित्त लावून तिथे काम करत असली आणि घर जर घरी तिचं लहानसं पिल्लू वाट बघत असेल तर शंभर टक्के लक्ष लागणं हे कधी कधी अवघड होतं नाही का त्यासाठी मॅडम आता हा छोटासा उपाय सांगतात अजून आपण काय काय करू शकतो आणि राष्ट्रविकासात या महिलांचा सहभाग अधिक वाढवू शकतो शेवटच्या टप्प्याकडे आता हळूहळू या चर्चेचा आपण जात असताना एक गोष्ट मात्र हल्ली आपल्याला जाणवते ती म्हणजे स्त्री पुरुष दोन्हींच्या बाबतीत हे होताना दिसतं पण काही वेळेला ट्रोलिंग हा आताचा खूप हॅपनिंग शब्द आहे ट्रोल करणं एखाद एखादी व्यक्ती काहीही काम करत असली कुठलाही फोटो टाकला काहीही तिने केलं की तिला ट्रोल करायचं तर ह्याच्यामध्ये जेव्हा स्त्रियांवर हा प्रसंग येतो ट्रोलिंगचा तेव्हा त्याला कुठलेही धरबंध राहत नाही कशाही प्रकारचं ट्रोल तिला केलं जातं तर हा कुठेतरी एक अडथळा आहे का असं वाटतं तुम्हाला हो कारण हे एक जास्त आता सध्या हल्ली आपण बघितलं तर हे एक एक्सप्रेस करण्याचं माध्यम झालेला आहे सोशल मीडिया जे आपण इतक्या वेळपासून बोलत होतो की महिलांना हे आपल्या स्वतःच्या भाषेत कोणत्याही इश्यूवर एक्सप्रेस करणे जर राष्ट्राच्या महत्वाची पण काही गोष्ट असली किंवा काही काही मुद्दा असला जे तिला महत्वाचा वाटतो तर तिला हे एक्सप्रेस करणं त्याच्याबद्दल लिहिणं त्याच्याबद्दल बोलणं हे गरजेचं आहे खरं आणि आपण त्याच्यावर पुरुषांचा किंवा इतर महिलांचा त्याच्यावर मान्यता असणं हे गरजेचं नाही पण जर काही डिफरन्सेस असले तर त्याला ट्रोल करणे जे महिलांना जे महिलांशी जेव्हा आपले डिफरन्सेस असतात तेव्हा आपण आपल्याला कधी असं मला दिसून येतो की असं आपल्याला वाटतो की आपण काहीही बोलू का शकतो ऍब्सोलूटली काहीही हो। कारण काय की इंटरनेटवर हे बंधन नाही कोणाला माहित नाही की तुम्ही कोण आहात खरं आणि त्याचा दुरुपयोग झालेला आहे महिलांच्या संदर्भात की आणि हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतं की हे एक मिसॉजिनी जी परत येत आहे की हो आपण महिलांना काहीही बोलू शकतो खास करून जेव्हा हे दिसून येणार नाही की आम्ही कोण आहोत खरं तर जे मनातल्या जे आठ आतल्या जे कटू वाक्य असतात ते सगळे अगदी दिसून येतात खरं आणि मला असं वाटतं की महिलांना जसं तुम्ही बोलत होता राष्ट्र घडवण्यात जो सहभाग आहे ही प, हे पण एक प्रकार आहे सहभाग घेण्याचा की जर आपल्याला काही वाटतो की हे व्यवस्थित नाहीये तर त्याच्यावर त्याच्याबद्दल सोशल मीडियावर लिहिणे किंवा बोलणे व्यक्त होणं व्यक्त होणं हे पण महिलांना हे करणं गरजेचं आहे ठीक आहे सगळे लोक मोठे मंत्री नाहीत किंवा त्यांना काही मोठे डिसिशन्स घेण्याची क्षमता नाही पण कमी आहे आम्ही तेवढं करू शकत नाही पण आम्ही फेसबुकवर लिहू शकतो कधी असं महिलांना वाटतो आणि मला वाटतो की वा वर, आपला पाहे जे। खरे, खरे। कुठे ही हे पण खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे की छोट्या पातळीवर किंवा मोठ्या पातळीवर आपला सहभाग असायलाच पाहिजे आणि कुठेही आपल्याला हे जेव्हा आपण असे थ्रेट बघतो रेप थ्रेट, थ्रेट, थ्रेट तो ते थ्रेट तर तेव्हा आपल्याला वाटतो की आम्हाला मागे खेचलं जात आहे पण मग ह्या सगळ्यामध्ये सेक्शुअल हरासमेंट हा सुद्धा खूप एक संवेदनशील मुद्दा आहे आणि बऱ्याचदा आपली मैत्रीण घाबरते कंप्लेंट करायला हो किंवा उघडपणे बोलायला हो तिचा वैयक्तिक विकास घडवून आणण्यासाठी तिने मोकळेपणाने बोलणं हे खूप गरजेचं आहे असं नाही वाटत हो आता गेल्या हो आठवड्यातच माझी एक भेट झाली एक मोठ्या कंपनीच्या सीईओशी त्यांच्या कंपनीमध्ये तीस हजार लोक काम करतात आणि व्यवस्थित त्यांनी सेक्शुअल हरॅसमेंट लॉज वगैरे लावले आहेत आणि ते मला सांगत होते की कधी दोन ते तीन वर्षात त्यांच्याकडे एक कंप्लेंट येते आणि ते कंप्लेंट कोण केली त्यांच्याकडे कायदा आहे की ते दिसून येणार नाही की कोण हे कंप्लेंट केली बरोबर पण तरी ते असं बोलत होते की कंप्लेंट येत नाही त्याचं कारण हे आहे जरी की जरी आपण असं बोललो की हे अनॉनिमस आहे कोणाला दिसून येणार नाही तर त्या महिलाला त्याची भरपूर जाणीव आहे की मी जर कंप्लेंट केलं तर त्याचा माझ्यावर काय प्रभाव पडू शकतो काय परिणाम होईल कुठेही कळलं तर तिला माहीत आहे की तिला पुढे प्रमोशन मिळणे किंवा तिला आरामात काम करणे हे खूप अवघड होणार आहे आणि ते एक कारण असतो की लोक कंप्लेंट करत नाही कधी कधी लोकांना असं वाटतो की तिने कंप्लेंट केलं तर काही खोटा कंप्लेंट आहे का हां <laughs> आता त्याच कॉन्फरन्समध्ये मग एक महिला होत्या ज्या बोलत होत्या सध्या लोकांना महिलांना नोकरीमध्ये घेण्याची इच्छाच नाही कारण सेक्शुअल हॅरॅसमेंटचे कायदे इतके कडक झालेले आहेत कधी कंप्लेंट आली तर मग महिलांना त्या अपेक्षा थेव, न ठेवलेलं म्हणजे ह्याचा कुठेतरी एक ऍडव्हर्स इफेक्ट आता दिसायला पद्धतीवर दिसायला लागलाय की हो। त्यापेक्षा नकोच नकोच आणि मला असं वाटतं की आपल्या समाजात महिला अशा मी असं बोलत नाही की त्या खोट्या कंप्लेंट करतात पण अशा असतील कोचित अशा घटना असतील की जिथे त्यांनी खोट्या कंप्लेंट केल्या आहेत क्वचित पण कोणताही कोणत्याही कायद्याचा दूर उपयोग होऊ शकतो पण त्याचा अर्थ हे नाही की तो कायदा असू नये किंवा आपण महिलांना ठेवू नये अगदी खरंय आपण आणखीन विचारणार आहोत जाता जाता मॅडमना की मग राष्ट्र विकासामध्ये स्त्रियांच्या सहभागासाठी जाता जाता तुम्ही काय सांगाल पण त्या अगोदर तुम्ही आम्हाला सांगणार आहात की आजचा कार्यक्रम आणि आपले इतरही कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात वेगवेगळी माध्यमं आहेत तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवण्याची तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता तिथे तुमच्या कमेंट्स देऊ शकता डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री डॉट डी डी त्यानंतर ईमेलच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया जरूर पाठवा सखी सह्याद्री ऍट जीमेल डॉट कॉम YouTube वर आपले कार्यक्रम आता तुम्ही पाहू शकता म्हणजे आज जेव्हा हा प्रसारित होतोय रात्री त्याचं पुनःपक्षेपण असेल दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा असतं आणि नंतर युट्यूबवर हा कार्यक्रम तुम्ही नेहमी बघू शकता डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री आणि तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि ट्विटर हँडल आहेच डी सह्याद्री वेगवेगळी माध्यमं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अनुभव सगळा आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा मॅडम कार्यक्रम जेव्हा आता संपत येतोय आपला तेव्हा एक छान वाइंड अप करण्यासाठी तुम्ही काय सांगाल की राष्ट्र विकासामध्ये स्त्रीचा सहभाग हा असा असा असला पाहिजे जेणेकरून आपला देशसुद्धा आणखीन प्रगत होईल काय सांगाल आ, मला असं वाटतं की महिलांचा सहभाग होणं कारण हा देश फक्त पुरुषांचा नव्हे तर महिलांचा पण आहे पुरुषांना पण घडवण्याचा एक आ, काम महिलांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घ्यायलाच पाहिजे त्यांनी काही घाबरायची घाबरू नये कारण आज जरी आपल्याला खूप प्रॉब्लेम्स दिसून आल्या तर उद्या हे वेळ बदलणार आहे आपण सुरुवात केली इतिहासापासून आणि आज आपण बघतोय तर वेळ बदललेला आहे आपण भविष्याकडे बघायला लागलो हो, आप समोरचे प्रॉब्लेम न बघता पुढच्या वेळात बघा की आपल्या मुलांसाठी आपण एक वेगळा देश एक वेगळा प्रदेश सोडणार आहोत क्या बात आहे आपण आता भविष्याकडे बघूया आणि आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो आहोत कसा वाटला कार्यक्रम जरूर सांगा आणि मॅडम तुम्ही इथे आलात आणि वेगळ्या विषयावर खूप छान आपण गप्पा मारल्या छान छान मुद्दे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवले तुमचे मनापासून आभार मानते आपले कार्यक्रम बघत राहा नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेटूच आज मात्र इथेच थांबतोय नमस्कार